मी निधी चौधरी जिल्हाधिकारी रायगड बोलते आज मध्यरात्रीपासून माननीय पंतप्रधानांनी घोषित केलेला देशभरातला लॉकडाऊन लागू केला जाणार जरीही ते लॉकडाऊन झाल लागू झाला तरीही आपल्या राज्यामध्ये आजपर्यंत जशापरीने अत्यावश्यक वस्तूंची सेवा सुविधा आपल्याला पुरवली जात आहे तशाच पद्धतीने पुढील एकवीस दिवसात पुढील तीन आठवड्यात आपल्याला सर्व अत्यावश्यक सुविधा त्याच्यामध्ये फूड असो की मेडिकल सुविधा टेलिकॉम सर्व्हिसेस असो की बँकिंग ए टी एम इत्यादीची सुविधा पाणीपुरवठा असो चि किंवा स्वच्छतेची सुविधा अशा पद्धतीची सर्व अत्यावश्यक सेवा सुविधा नागरिकांना आजपर्यंत जशा पद्धतीने भेटलेली आहे तशाच पद्धतीने दिली जाणार आहे या कारणाने मी सर्व रायगडकरांना विनंती करते की आपण या लॉकडाऊनच्या घोषणामुळे कुठल्याही पद्धतीने भीती करू नये पॅनिक होऊ नये याच्यामध्ये प्रशासन आपल्या संवेत जशा आजपर्यंत उभा आहे तशाच पुढे पण उभा राहणार आणि या एकवीस दिवसामध्ये आणि नंतर पण अत्यावश्यक सेवांची सुविधामध्ये रायगडकरांना किंवा महाराष्ट्राचे कुठल्याही नागरिकांना कुठलीही असुविधा होणार नाही अशी मी आपल्याला सर्वांना गवाही देते या कारणाने आपण सर्व शासनामार्फत दिली जाणारी सर्व सूचनांचे पालन करणार अशी अपेक्षा व्यक्त करते आणि आपल्या जिल्हा आणि आपल्या राज्य आणि देश कोरोनावर नक्कीच लवकरच मात करेल अशी अपेक्षा व्यक्त करून थांबते भीती करू नका परंतु सावधानी बाळगा जय हिंद जय महाराष्ट्र